या संदर्भात आपण अधिक चर्चा करूयात आमचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे यांच्याशी. अरुण, महाराष्ट्रातलं वातावरण या सगळ्या प्रकारानंतर ढवळून निघालं होतं. दोषी तर सिद्ध करण्यात आलेलं आहे या तिन्ही आरोपींना, पण आज फैसला होणार त्यामुळे निश्चित पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात तिथे असणार आहे. त्या संदर्भात सांगा, आणि आज फैसला आल्यानंतर पीडितेच्या कुटुंबियांकडनं काय भावना व्यक्त करण्यात आली? सुवर्णा, खरं तर आज या प्रकरणाचा निकाल लागणार या पार्श्वभूमीवरती सकाळपासूनच इथल्या नगर, जिल्हा आणि सत्र न्यायालयामध्ये मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. जसं आपण आता म्हटलं की सबंध वातावरण म्हणजे सामाजिक राजकीय वातावरण महाराष्ट्रातलं या घटनेनंतर ढवळून निघालं होतं. अतिशय म्हणजे केवळ गंभीर नाही तर संवेदनशील अशी ही घटना किंवा हा सहा गुन्हा होता, आणि त्यामुळेच तसंच स्वरूप या खटल्याला आलं होतं. या खटल्याचा निकाल आत्ता काही क्षणापूर्वी लागलेला आहे, आणि त्यामध्ये या खटल्यातील या गुन्ह्यातील जे तीनही आरोपी आहेत जे कोपर्टी गावातले आहेत, ज्यांनी त्या पीडितेची त्या अल्पवयीन मुलीवरती अत्याचार करून तिचा निर्घृण खून केला, त्या तिघांनाही या ठिकाणी न्यायालयानं दोषी ठरवलेलं आहे. कट कारस्थान करणे, त्याचप्रमाणे बलात्कार करणे, बलात्कार करून जखमा करणे, खून करणे, छेडखानी करणे, अशा सगळ्या प्रकारचे आरोप या आरोपींवरती ठेवण्यात आलेले होते. आणि हे जे सगळे आरोप जे आहेत ते प्रामुख्यानं परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारावरती या ठिकाणी सिद्ध झालेले आहेत. एकूण 31 साक्षीदार सरकारी पक्षाच्या वतीने या ठिकाणी तपासले गेले, आणि ते साक्षीदार आणि परिस्थितीजन्य पुरावे जे एकूण 24 वेगवेगळ्या प्रकारचे परिस्थितीजन्य पुरावे होते, ज्या आधारावरती हा खटला जो आहे या खटल्यातील आरोपी जे आहेत त्यांच्यावरती गुन्हे किंवा कलमं जी आहेत ती सिद्ध झालेली आहेत. आता या निकालाचा जो पुढचा भाग आहे तो म्हणजे 21 तारखेला म्हणजे त्या मंगळवारी या खटल्यामध्ये शिक्षेबाबत चा युक्तिवाद होणार आहे. म्हणजे या आरोपींना या गुन्हेगारांना एकतर जन्मठेप किंवा फाशी अशा स्वरूपाची शिक्षा होऊ शकते असं देखील आज न्यायाधीशांनी म्हटलेलं आहे. या बाबी ही बाब त्यांनी आरोपींना देखील सांगितलेली आहे. त्यामुळे या आरोपींना आरोपींच्या शिक्षेबाबतची सुनावणी किंवा युक्तिवाद जो आहे तो येत्या मंगळवारी होणार आहे, आणि त्यावेळी नेमकी यांना काय शिक्षा होते हे कळेल. पण सबंध म्हणजे आज या कोर्टामधलं वातावरण अनेक म्हणजे मोठ्या संख्येनं कोपर्टी गाव असलेत किंवा नगर परिसरातले लोक या ठिकाणी उपस्थित होते. कुटुंबीय जे आहेत या पीडितेचे ते देखील उपस्थित होते. त्यांची देखील आपण या ठिकाणी प्रतिक्रिया घेतली. त्यांच्या दृष्टिकोनातून आजचा निकाल हा अतिशय समाधानकारक किंवा योग्य आहे. अर्थात त्यांच्या मुलीला न्याय तेव्हाच मिळेल जेव्हा या नराधमांना फाशी दिली जाईल अशी देखील भावना पीडितेच्या आई वडिलांनी आणि भावांनी व्यक्त केली. त्याचप्रमाणे जे गावातील ग्रामस्थ होते, जे समाजकारणी होते, हे जे इथे उपस्थित होते, तर त्यांनी देखील अशाच आशयाच्या भावना व्यक्त केलेल्या आहेत. त्यामुळे आता मुख्य किंवा प्रमुख मुख्य जो दिवस असणार आहे तो 21 नोव्हेंबरचा मंगळवारचा, त्या दिवशी इथलं जिल्हा आणि सत्र न्यायालय काय निकाल देतं याबद्दल आता उत्सुकता आहे.